नमस्कार। तर नव्याज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची ज्यूसे। तर मग फळांचा ज्यूस बनवण्यासाठी काय लागतं व ते कसे बनवतात? फळांचे ज्यूस तसं पिण्यासाठी खूप पौष्टिक असतात। तर मग पाहूया सगळ्यात पहिला प्रकार ज्यूसचा, संत्रीचे ज्यूस। संत्रीचे ज्यूस तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते ज्यूस आणि खूप टेस्टी पण आहे आणि हे शरीरासाठी खूप पौष्टिक पण असतं। संत्रीचे ज्यूस बनवण्यासाठी फक्त 3 पदार्थ लागतात। तर मग आपण पाहूया कसं बनवायचं संत्रीचं ज्यूस। नमस्कार। तर नव्याज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार संत्रीचे ज्यूस। तर संत्रीचे ज्यूस बनवण्यासाठी आपण घेऊया फ्रेश संत्री। तुम्ही पाहू शकतात फ्रेश संत्री, आणि नंतर मग त्या संत्रीचे व्यवस्थित सालटे काढून घ्यायचे। अशा प्रकारे, आणि नंतर मग त्या संत्रीच्या वेगवेगळ्या फोडी करून घ्यायच्या अशा प्रकारे। अशा प्रकारे फोडी करून घेणे आणि नंतर मग त्यातील बिया काढून टाकणे, जेणेकरून मिक्सीमधून काढल्याच्या नंतर आपलं ज्यूस कडूसर होणार नाही, त्यामुळे पूर्ण बिया काढून घेणे संत्रींमधील। हे संत्रीचे ज्यूस अगदी पौष्टिक असते। आता उन्हाळा चालू झाला आहे, तर मग आपल्यासाठी थंडगार असं काही असावं असं वाटतं। नंतर मग एका मिक्सी जारमध्ये संत्री टाकून घेणे आणि नंतर त्यात 2-3 बर्फाचे तुकडे टाकून घेणे आणि 2 चम्मच साखर पण टाकून घेणे। आपल्या आवडीनुसार साखर टाकणे, जास्त आवडत असेल तर 2-3 चम्मच पण टाकू शकतात। नंतर मग झाकण लावून मिक्सरला फिरवून घेणे। तुम्ही पाहू शकता संत्रीचा ज्यूस एकदम गाढा झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे आणि त्याला कलर पण खूप छान आलेला आहे। नंतर मग एका बाउलमध्ये चाळणीने संत्रीचा ज्यूस व्यवस्थित चाळून घ्यावा। चमच्याच्या साह्याने पूर्ण व्यवस्थित चाळून घेणे, जेणेकरून ज्यूस तेवढा खाली तुम्ही पाहू शकता किती सुंदर ज्यूस तयार झालेला आहे संत्रीचा। नंतर ग्लासमध्ये 2-3 बर्फाचे तुकडे टाकून त्यात ज्यूस टाकणे आणि टेस्ट करणे। तर मग हा संत्रीचा पौष्टिक ज्यूस बनून तयार आहे। तुम्हाला आवडला तर तुम्ही पण बनवून थंडगार ज्यूसचे उन्हाळ्यामध्ये मजे घ्या।
रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दुसरा प्रकार आहे चिकूचे ज्यूस. चिकूचे ज्यूस पण खूप सोपे आहे बनवण्यासाठी आणि उन्हाळ्याचे खूप थंड पण असते आणि पौष्टिक पण असते. तर चला मग पाहूया चिकूचे ज्यूस कसे बनवायचे व काय काय साहित्य लागते ते आज मी तुम्हाला नव्याच किचनमध्ये बनवून दाखवते. तर मग चिकूचा थंडगार ज्यूस बनवण्यासाठी नमस्कार. तर नव्याच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकूचा थंडगार ज्यूस. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर चिकूचा ज्यूस दिसतोय. हा ज्यूस शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. चला तर मग पाहूया चिकूचा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं. बनवणार आहोत चिकूचा थंडगार ज्यूस. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर चिकूचा ज्यूस दिसतोय. हा ज्यूस शरीरासाठी खूप पौष्टिक असतो. चला तर मग पाहूया चिकूचा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं. तर मग अगोदर 3 ते 4 चिकू घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि नंतर मग त्या चिकूला व्यवस्थित कापून त्यातील बिया काढून घेणे. अशा प्रकारे त्यातले बिया काढणे पूर्ण आणि नंतर मग त्याचे पूर्ण साल काढून घेणे. त्याचे सालटे वेगळे करून घेणे. सालटे पूर्णपणे अशा प्रकारे काढून झाल्याच्या नंतर सालटे पूर्णपणे अशा प्रकारे काढून झाल्याच्या नंतर मग हे चिकूचे तुकडे मिक्सी जारमध्ये टाकून घेणे. आणि नंतर मग त्यामध्ये 1 कप दूध टाकून घेणे. व थोडंसं थंड होण्यासाठी त्यामध्ये 2-4 आईस क्यूब टाकून घेणे. आपल्याला जेवढं थंड हवं त्यानुसार. आणि नंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणे. मी काजू आणि बदाम टाकलेत. तुम्ही पिस्ता वगैरे पण टाकू शकता. आणि नंतर मग 3 चमचे साखर टाकून ज्यूस मिक्सरला फिरवून घेणे. ज्यूस मिक्सरला बारीक करून घेणे व्यवस्थित. तर मग तुम्ही पाहू शकता चिकूचा ज्यूस बनून तयार झालेला आहे. वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणे.
आणि नंतर मग ज्यूस ग्लासमध्ये टाकून ज्यूसची मजा घेणे। तर मग हा ज्यूस तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की बनवून पहा, अगदी सोप्पा आणि टेस्टी असा ज्यूस। तर मग आता चिकूचा ज्यूस बाहेर प्यायला जायची गरज नाही। माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। तर मग ज्यूसची तिसरी रेसिपी आहे सफरचंदचा टेस्टी आणि स्मूथी ज्यूस। तर चला मग पाहूया सफरचंद ज्यूस कसा बनवायचा व किती वेळ लागेल आणि काय काय साहित्य लागते। अगदी टेस्टी हा पण ज्यूस झाला होता, तर मग तुम्हीही बनवा। चला तर मग पाहूया। नमस्कार। तर नव्याज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा थंडगार आणि टेस्टी स्मूथी ज्यूस। तर मग सफरचंद ज्यूस बनवण्यासाठी काय लागतं तर आपण पाहूयात। एक फ्रेश सफरचंद घ्यायचा, त्याला व्यवस्थित कापून घ्यायचं। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर सफरचंद घेतला आहे। नंतर त्याला व्यवस्थित कापून घेतले अशा प्रकारे, आणि नंतर मग त्याच्यावरचे काही पार्ट काढून टाकणे, त्याचा काही भाग काढून टाकला। त्याच्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घेणे अशा प्रकारे। फोडी बनून तयार झाल्या, नंतर मग सफरचंदचे तुकडे मिक्सी जारमध्ये टाकून घेणे। नंतर त्यामध्ये काजू बदाम टाकून घेणे। नंतर 2 चम्मच शुगर टाकणे। आणि त्यामध्ये 2-3 आईस क्यूब पण टाकून घ्यायचे, जेणेकरून ज्यूस थंडगार होईल। आणि नंतर मग त्यात 1 ग्लास दूध टाकून घेणे। आणि त्याला मिक्सीला फिरून घेणे। तुम्ही पाहू शकतात सफरचंदाचा टेस्टी आणि छान ज्यूस बनून तयार आहे। याची टेस्ट पण एकदम छान असते आणि प्यायला पण पौष्टिक आणि खूप थंडगार असतो। नंतर एका ग्लासमध्ये थोडीशी आईस्क्रीम टाकून घेणे, व्हॅनिला किंवा आपल्याला आवडते त्या फ्लेवरनुसार कुठलीही। मी व्हॅनिला टाकली आहे।
आणि नंतर तो ज्यूस त्या ग्लासमध्ये टाकून घेणे। तर मग हा सफरचंदाचा ज्यूस पिण्यासाठी खूप पौष्टिक आणि छान आहे आणि थंडगार सुद्धा। तर मग हा ज्यूस तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की बनवा। आणि माझी रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकतात किती अप्रतिम दिसतोय हा सफरचंदाचा ज्यूस। धन्यवाद। प्रकार आहे खरबूजचा ज्यूस। खरबूजचा ज्यूस कसा बनवायचा व काय काय लागते ते आपण पाहूयात। आणि हा पण ज्यूस अगदी पौष्टिक असतो आपल्या शरीरासाठी आणि थंडगार सुद्धा। जर खरबूज असे खायला आवडत नसेल तर हा ज्यूस नक्की तुम्ही पण बनवून पहा। नमस्कार। तर नव्याच किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत थंडगार खरबुजाचा ज्यूस। तर खरबूज ज्यूस बनवण्यासाठी काय काय लागते व कसे बनवतात तर मग आपण पाहूयात। खरबूज ज्यूस बनवण्यासाठी एक खरबूज घ्यायचं व्यवस्थित आणि फ्रेश असायला हवं। नंतर मग त्या खरबूजला व्यवस्थित कापून घ्यायचं, अशा प्रकारे कापणे तुम्ही पाहू शकतात किती छान खरबूज घेतलेला आहे। आणि नंतर त्यातील पूर्ण बिया काढून टाकणे, व्यवस्थित त्याला क्लीन करून घ्यायचं। आणि नंतर मग त्या खरबूजाचं एक एक व्यवस्थित घेऊन मग त्याचे व्यवस्थित सालटे काढून घ्यायचे। एक एक फोडीचे व्यवस्थित सालटे काढून घेणे। खरबूज ज्यूस आपल्यासाठी खूप पौष्टिक असतं आणि थंडगार सुद्धा। नंतर खरबूजाला व्यवस्थित कट करून घ्यायचं छोट्या छोट्या स्लायसेसमध्ये, अशा प्रकारचे छोटे छोटे तुकडे बनवून घेणे। नंतर मग मिक्सी जारमध्ये खरबुजाचे तुकडे टाकून घेणे। नंतर त्यात दूध टाकून घेणे एक ग्लास। नंतर त्यात साखर टाकणे 2 चम्मच। नंतर काजू बदाम टाकून घेणे। थोडेसे बर्फाचे तुकडे टाकायचे आपल्याला जसं हवं तसं थंडानुसार। नंतर त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकून घ्यायची। मी सन व्हिप क्रीम यूज केली, तुम्ही कुठलीही करू शकता तुमच्या आवडीनुसार। नंतर व्यवस्थित झाकण लावून हे सगळं मिक्सरला फिरवणे व ज्यूस बनवून घेणे। तुम्ही पाहू शकतात ज्यूस मिक्सरला फिरून तयार झालेला आहे। तर मग ह्यात एक फायदा असतो, खरबूज ज्यूसला चाळायची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट हे ज्यूस पिऊ शकता। तर मग ग्लासामध्ये हे ज्यूस सर्व करून ग्लासमध्ये टाकून ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्या टेस्टी ज्यूसची मज्जा घेऊ शकता। तसंच दूध टाकल्यामुळे हे ज्यूस जास्त पौष्टिक झालेलं आहे, त्यामुळं तुम्ही हे दूध घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता।
तर मग खरबूजचं टेस्टी आणि पौष्टिक ज्यूस बनून तयार. वरतून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि ज्यूसची मजा घ्यायची. वरतून एक एक खरबूजची स्लाइसेस टाकून घ्यायची. तर मग माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मग ज्यूसचा पाचवा प्रकार आहे डाळिंबाचे ज्यूस. तर मग हे डाळिंबाचे ज्यूस कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ही माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिलेले आहे. तर चला मग आता आपण पाहूया हा डाळिंबाचा पौष्टिक ज्यूस कसा बनवायचा. डाळिंबाचे ज्यूस बनवण्यासाठी सर्वात अगोदर डाळिंबाला व्यवस्थित कापून घेणे. अशा प्रकारे आणि नंतर मग त्यातील बी व्यवस्थित काढणे. पूर्ण डाळिंबाला व्यवस्थित सोलून घेणे अशा प्रकारे पूर्ण त्याचे सालटे काढून घेणे. आणि नंतर मग मिक्सी जारमध्ये डाळिंबाच्या बिया टाकून घेणे. आणि नंतर त्यात साखर टाकून घेणे. 3-4 बर्फाचे तुकडे टाकून घेणे. आपल्या आवडीनुसार. आणि नंतर ज्यूस मिक्सरला बारीक करणे. आणि तुम्ही पाहू शकता डाळिंबाचा टेस्टी ज्यूस बनून तयार आहे. नंतर हा ज्यूस बाउलमध्ये चाळून घेणे. व्यवस्थित बाउलमध्ये चाळून घेणे. अशा प्रकारे चाळणे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित. अशा प्रकारे तुमचा डाळिंबाचा ज्यूस बनून तयार आहे. तर मग आता ग्लासमध्ये नंतर मग ग्लासमध्ये थोडीशी आईस्क्रीम आणि थोडंसं डाळिंब टाकून नंतर मग डाळिंबाचे ज्यूस त्यामध्ये टाकून घेणे. तर मग तुम्ही पाहू शकता सुंदर दिसतो डाळिंबाचा ज्यूस. नंतर मग तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता. तर मग चला पाहूया. डाळिंबाचा ज्यूस तयार झालेला आहे. तुम्ही पण ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
तर मग कसे वाटले माझे हे 5 प्रकारचे फळांचे ज्यूस? तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हे प्रत्येक ज्यूस तुम्ही प्रत्येक डेजला म्हणजे आठवड्याचे 5 दिवस तुम्ही हे 5 प्रकारचे ज्यूस करून पिऊ शकता. तर मग तुम्ही ही आजच रेसिपी पहा आणि ज्यूस बनवा. धन्यवाद.